गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, प्यारे नंदलाला तू काटेल वाला, प्यारे नंदलाला तू काटेल वाला, प्यारे नंदलाला गुलाब नंदलाला, प्यारे नंदलाला गुलाब नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, वचन सेवापती, पितृवचन सेवापती, कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगाचे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा आहे. आणि आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा राय या पृथ्वी तलावर जन्माला आले जे तीन व्यक्ती आहेत, या तीन व्यक्तींचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करतात. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. पण अभंगावरती बोलण्यापूर्वी आपलं कर्तव्य काय आहे, पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया. आजचा अभंग आहे स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. आजच्या अभंगाद्वारे तुकोबा राय सांगतात की या पृथ्वी तलावर अनेक शिष्य मंडळे आहेत, अनेक गुरुमाऊली आहेत, पण ते गुरु शिष्य असावेत कसे. जगद्गुरु तुकोबा रायांना बाबाजी चैतन्य यांनी अनुग्रह दिला आणि त्यावेळेला जगद्गुरु तुकोबा राय आपला मंत्र साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतात. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला करो. आणि माझ्या गुरुमाऊलीनी मला साध्या सोप्या भाषेमध्ये बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी, 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 मंत्र दिला राम. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. जगद्गुरु तुकोबा रायांनी आपल्या सद्गुरु माऊलीने दिलेला जो मंत्र आहे स्पष्टपणे साध्या सोप्या भाषेमध्ये या जगाला सांगितला आणि ते जगद्गुरु तुकोबा राय, तुकोबा रायांचे सद्गुरु माऊली बाबाजी चैतन्य आणि सद्गुरु तुकोबा राय या तुकोबा रायांचे शिष्य होऊन गेले संत निळोबा राय. जमलेल्या माझ्या भाविकांनो, तुम्हाला मला जरी सद्गुरु माऊली करायच्या असतील, परंतु जे गुरु माऊली आपण करतो हे गुरु माऊली असावेत कसे. गुरु करावा बळकट त्याचे धरावे मन घट, त्याचे धरावे मन घट, धरावे मन घट, त्याचे धरावे मन घट, धरावे मन घट, त्याचे धरावे मन घट, धरावे मन घट, त्याचे धरावे मन घट. सद्गुरु माऊली बळकट केले पाहिजे, शिष्याने त्या सद्गुरु माऊलीचं मनगट धरता आलं पाहिजे. मग गुरु करावे बळकट, गुरु शरीराने बळकट पाहिजे, कर्तव्यतीने धष्ट पुष्ट पाहिजे. जमलेल्या माझ्या भाविकांनो, सद्गुरु माऊली करण्यापूर्वी गुरु माऊली हे ज्ञानाने बळकट असले पाहिजे. आपल्या शिष्याला काय झालेलं आहे हे सद्गुरु माऊलीला अंतर्ज्ञानाने कळलं पाहिजे. मग या पृथ्वी तलावर असे गुरु महाराज आणि शिष्य कोण झाले म्हणाल, तर जगाचे जगद्गुरु संत तुकोबा राय आणि तुकोबा रायांचे शिष्य संत निळोबा राय. धन्य देऊ गाव, धन्य देऊ गाव, धन्य देऊ गाव, धन्य
अरण्य देहू गाव तेथे नांदे तुकाराम देव। जगाचे जगद्गुरु संत तुकोबाराय त्या देहूचे रहिवासी। आणि निळोबारायने एक दिवशी आपल्या गुरु माऊलीला विचारलं की स्वामी मला तीर्थयात्रेसाठी बाहेर गावी जायचं आहे। तुकोबारायने सांगितलं निळा जा म्हणे तो। आणि त्यावेळेला निळोबाराय तीर्थयात्रेसाठी गेले आणि निळोबाराय तीर्थयात्रेला गेले। इकडं आता होळी पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुकोबारायांची बीज येते। जमलेल्या माझ्या भाविकांनो त्या बीजेच्या दिवशी दुपारी 12 वाजता जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले। विठ्ठल विठ्ठल आणि तुकोबाराय वैकुंठाला गेले। तीर्थयात्रा आटोपल्यानंतर श्री संत निळोबाराय देहू मध्ये आले। देहू मध्ये आल्याबरोबर देहूकरांनी सांगितलं निळा तुझे गुरु माऊली वैकुंठाला गेले। निळोबाराय देहूकरांना म्हणू लागले माझे सद्गुरु माऊली वैकुंठाला गेले का, जाऊ द्या म्हणे, पण परत कधी येतो म्हणाले। त्यावेळेला मात्र देहूकरांनी सांगितलं की निळा तुझे गुरु माऊली परत येण्याच्या रस्त्यावर गेलेले नाहीत, ते आता परत कधी आपल्याकडे येणार नाही। असं म्हटल्यानंतर निळोबारायने विचार केला की माझ्या गुरु माऊलीच्या अभंगाच्या वह्या ज्या वेळेला या इंद्रायणीमध्ये बुडवल्या, माझ्या सद्गुरु माऊलीने 13 दिवस अनुष्ठान केल्यामुळं त्या इंद्रायणीमध्ये जशाच्या तशा त्या कोरड्या ओह्या 14व्या दिवशी वरती आल्या। माझे गुरु माऊली सुद्धा भगवंताबरोबर भांडत होते, चाले मुक्याने भांडण, चाले मुक्याने भांडण, चाले मुक्याने भांडण, चाले मुक्याने भांडण, तुकानी नारायण, तुकानी नारायण, तुकारी नारायण, तुकारी नारायण, तुकारी नारायण, तुकारी नारायण। निळोबारायने विचार केला माझ्या गुरु माऊलीने 13 दिवस देवाबरोबर भांडण केलं, चाले मुक्याने भांडण, तुकाने नारायण, मग एवढी शक्ती माझ्या गुरु माऊलीमध्ये होती। 14व्या दिवशी अभंगाच्या ओह्या ज्या दिवशी वरती आलेल्या आहेत त्या अर्थी माझे गुरु माऊली माझ्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही। निळोबारायणी ज्या ठिकाणी आऊन सदेह तुकोबाराय वैकुंठाला गेले त्या गोपाळपुरामध्ये नांद्रुकीचं झाड आहे आणि त्या झाडाखाली निळोबाराय बसले आणि तुकोबारायांचा धावा सुरू केला, यावे धावोनी माझे गुरु माऊली, यावे धावोनी माझे गुरु माऊली, करी कृपेची मज वरसावली, करी कृपेची मज वरसावली, करी कृपेची मज वरसावली, यावे धावोनी माझे गुरु माऊली, यावे कधी भेटेल सद्गुरुनाथ। त्यांच्या भेटीची भूक मला लागली, त्यांच्या भेटीची भूक मला लागली, करी कृपेची मज वरसावली, करी कृपेची मज वरसावली, करी कृपेची मज वरसावली, यावे धावोनी माझे गुरु माऊली, यावे धावोनी माझे गुरु माऊली, करी कृपेची मज वरसावली, करी कृपेची मज वरसावली, करी कृपेची मज वरसावली। जमलेल्या माझ्या भाविकांनो त्या ठिकाणी निळोबाराय अनुष्ठान लावून त्या ठिकाणी बसले आणि विचार केला की माझे गुरु माऊली माझ्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही। सांगायचं तात्पर्य एकच आहे की ज्या वेळेला अभंग गाथा बुडवला त्यावेळेला तुकोबारायने 13 दिवस अनुष्ठान केलं, पण त्याच तुकोबारायांचे शिष्य निळोबाराय तुकोबाराय वैकुंठाला गेलेले परत येण्यासाठी श्री संत निळोबारायांनी आपल्या सद्गुरु माऊलीसाठी
42 दिवस अनुष्ठान केलं. विठ्ठल विठ्ठल चाळीस दिवस अन्न नाही पाणी नाही. सद्गुरु माऊलीचा एक चित्ताने धावा करत निळबाराय त्या ठिकाणी बसले. आणि बसले असताना जमलेल्या माझ्या भाविकांनो, पंढरीनाथ पांडुरंगाला चिंता पडली की माझा भोळा भक्त तुकोबा वैकुंठाला गेलेला आहे आणि त्याचा शिष्य निळोबा तो परत यावा म्हणून त्या ठिकाणी 42 दिवस अनुष्ठान झालेलं आहे. पांडुरंगाने विचार केला, भगवंत पंढरपुरावरून निघाले, देहूल आले. ज्या ठिकाणी निळोबाराय ध्यानास्त बसलेले होते गुरु माऊलीचा धावा करत, त्या ठिकाणी भगवंत आले आणि सांगितलं, निळा माझ्याबरोबर बोल म्हणे. निळोबारायने डोळे उघडले आणि विचारलं, कोण आहात तुम्ही? त्यावेळेला भगवंताने सांगितलं, निळा मी देव आहे, मी तुझ्यासाठी आलो. पण निळोबाराय म्हणू लागले, भगवंता तुम्ही देव आहे पण मी तुम्हाला बोलवलं नाही. तुझ लागे ते बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचोनी आलासी का? प्रार्थीला वाचोनी आलासी का? प्रार्थीला वाचोनी आलासी का? तुझ लागे ते बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचोनी आलासी का? भगवंताला सांगितलं, देवा तू देव आहेस ही गोष्ट खरी, पण तुझ लागे ते बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचोनी आलासी का? सांगितलं, देवा मी तुम्हाला बोलवलेलं नाही, मी या ठिकाणी बसलो ते फक्त माझ्या सद्गुरु माऊलीसाठी बसलेलो आहे. त्यावेळेला पांडुरंगाने निळोबारायची समजूत काढायला सुरुवात केली आणि सांगितलं की निळा या ठिकाणी तू बसलेला आहेस पण तुझे सद्गुरु माऊली आता येणार नाही. ज्या तुकारामाने माझा अहोरात्र धावा केला त्या तुकोबारायावर असणारी तुझी भक्ती पाहून निष्ठा पाहून मी तुला प्रसन्न झालो आणि मी देव आहे, माझ्या बरोबर बोल. जमलेल्या माझ्या भाविकांनो, तुमच्या माझ्या स्वप्नात जर नुसता देव आला असता तर आपण देवाला एक मिनिट का होईना पण सोडलं नसतं. पण श्री संत निळोबाराय एवढे सद्गुरु माऊलीवर एक निष्ठा, भगवंत स्वतः भेटण्यासाठी आले. पण निळोबारायणी पांडुरंगाला सांगितलं, देवा तू देव आहे गोष्ट खरी पण तू कोण आहेस मी तुला ओळखत नाही. निळा म्हणे मी न ओळखोची देवा, निळा म्हणे मी न ओळखोची देवा, निळा म्हणे जी दे.
देवा म्हणे आम्ही नवळकोची देवा तुकयाचा दावा केला असे सांगितलं भगवंता तुम्ही देव आहे ही गोष्ट खरी पण मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही आले तसे जा आणि माझ्या सद्गुरु माऊलीला पाठवून द्या जमलेल्या माझ्या भाविकांनो ही एक निष्ठ भावना निळोबा रायाची पाहून भगवंत परत गेले आणि त्या श्री संत निळोबा राय शिष्यासाठी जगाचे जगद्गुरु तुकोबा राय वैकुंठला गेल्यानंतर निळोबा रायला अनुष्ठान लावून ज्या दिवशी 42 दिवस पूर्ण झाले त्या 42व्या दिवशी जगाचे जगद्गुरु संत तुकोबा राय वैकुंठाला गेलेले परत देहूला आले विठ्ठल 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 जमलेल्या माझ्या भाविकांनो जगाचे जगद्गुरु तुकोबा राय वैकुंठाला गेलेले परत आले कशामुळं निळोबा राय शिष्य एक निष्ठ सद्गुरु माऊलीवरती भावना होती प्रेम होतं आणि श्रद्धा होती म्हणून तुकोबा राय निळोबा रायांसाठी परत आले गुरु शिष्य जर या जगामध्ये असतील तर तुकोबा रायासारखे गुरु माऊली आणि निळोबा रायासारखे शिष्य असावेत निळोबा रायांनी 42 दिवस अनुष्ठान घेतलं गुरु माऊली परत येण्यासाठी पण आता या कलियुगामध्ये आषाढी कार्तिकीला आम्ही गळ्यामध्ये माळा घालतो आणि वारीच्या वेळेला गुरु माऊलीला भेटायला जातो त्यावेळेला गेल्यानंतर बाहेर काही शिष्य सेवक वर्ग असतो ते सांगतात कोणत्या गावावरून आला खूप लांबून आलो म्हणे मी मला गुरु माऊलीची भेट घ्यायची आहे त्यावेळेला सेवक मंडळी सांगतात असं करा गुरु माऊलींची आता विश्रांतीची वेळ आहे 5-10 मिनिटं तुम्ही थांबा आणि गुरु माऊली भेटल्या उठल्यानंतर तुमची भेट होईल त्यावेळेला या कलियुगातले शिष्य लगेच घड्याळाकडे पाहतात आणि विचार करतात की आता आमची ही जर गाडी गेली ही जर एसटी चुकली तर परत दुसरी एसटी सापडणार नाही नाही गुरु माऊली या वारीला भेटले तर पुढच्या वारीला भेटतील जमलेल्या माझ्या भाविकांनो असे गुरु शिष्य या जगामध्ये आहेत हे काहीच नाही पण काही गुरु माऊली शिष्यांना अंतकरणापासून माळा घालतात आषाढी वारीला माळ गळ्यामध्ये घातली की कार्तिकी वारीला पंढरपूरला येताना गळा रिकामा असतो असे जर गुरु शिष्य या पृथ्वी तलावर असतील तर हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा असं कधी होणार नाही म्हणून संत महात्मे सांगतात असे जर गुरु शिष्य असतील गुरु गावात चोऱ्या करी शिष्य नदीला मासे धरी शिष्य नदीला मासे धरी नदीला मासे धरी शिष्य 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 नदीला मासे धरी असे गुरु शिष्य होऊ नका कारण कीर्तनामध्ये सुद्धा काही पुरावे गाथ्यातले काही माथ्यातले घालावं लागतात नुसतं रामकृष्ण हरी जर म्हटलं तर कीर्तन कोणी ऐकणार नाही जगाचे जगद्गुरु संत तुकाराम महाराज निळोबा रायचे सद्गुरु माऊली होते आणि ते निळोबा राय तुकोबा रायांचे शिष्य होते म्हणून जगद्गुरु तुकोबा राय वैकुंठाला गेलेले निळोबा रायासाठी परत आले लक्षात ठेवा त्याचप्रमाणे जमलेल्या माझ्या भाविकांनो तुम्हाला वाटत असेल की निळोबा रायासाठी देव परत तुकोबा राय आले ही गोष्ट खरी का एकदा नाही जगद्गुरु तुकोबा राय वैकुंठाला गेलेले देहू मध्ये 4 वेळा आलेले आहेत लक्षात ठेवा एकदा निळोबा रायासाठी आणि तुकोबा राय वैकुंठाला गेले आणि ज्या दिवशी पंचमी असती बीज झाल्यानंतर त्या दिवशी देहूच्या पलीकडे येलवाडी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी मुलगी दिलेली होती भागीरथी भागीरथीला समजलं की माझे वडील मला न सांगता वैकुंठाला गेले कसे त्यावेळेला भागीरथी बाईंनी आपल्या वडिलांचा धावा केला तुकाराम गेले गावा भागीरथी करी धावा 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 तुकोबा राय परत आले आणि माझ्या वडिलांना विनमुख पाठवायचं नाही म्हणून सेवाया केल्या त्यावेळेपासून आजपर्यंत आमच्या देहू गावामध्ये पंचमीच्या दिवशी सर्वत्र शेवाया बनवतात बर का आणि सांगितलं बाबा अहो शेवाया केल्या पण खाणार कशा बरोबर दारामध्ये असणारा दगडाचा नंदी त्या दगडाच्या नंदीचं दूध काढलं आणि तुकोबा रायांनी त्या शेवाया खाल्ल्या आणि नंतर वैकुंठाला गेले विठ्ठल 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 असे हे जगाचे जगद्गुरु
संत तुकोबा राय आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा पती, पितृवचन सेवा पती, पितृवचन सेवा पती, पितृवचन सेवा पती, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, विठोबा तुकाराम तुकाराम सर्वांचा सांभाळ, करती सर्वांचा सांभाळ, सर्वांचा सांभाळ, करती सर्वांचा सांभाळ, करती सर्वांचा सांभाळ, करती सर्वांचा सांभाळ, सर्वांचा सांभाळ, करती सर्वांचा सांभाळ, संत दयाळ दयाळ करती सर्वांचा सांभाळ। जगाचे जगद्गुरु संत तुकोबा राय हे दयावंत होते, दयाचे सागर होते। कारण ज्या वेळेला बंबाजी बोवाणी काट्या लावलेल्या होत्या आणि त्या काट्याच्या काठीने ज्या वेळेला तुकोबा रायांना मारलं, पण संध्याकाळी ज्या वेळेला कीर्तन सुरू झालं त्यावेळेला तुकोबा रायांच्या मनाला दुःख झालं। सर्वजण कीर्तनाला आलेत पण माझे बंबाजी बुवा आले नाही। असे हे संत, जगाचे जगद्गुरु संत तुकोबा राय होते कसे म्हणाल, दीपकाच्या अंगी नाही दुजा भाव, चोरानी साव सारकाची, चोरानी साव सारका, चोरानी साव दीपकाच्या अंगी नाही तुझा भाव, चोरानी साव सारकाची। ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये लाईट आहे, चोर जरी चोरी करायला आला तरी त्यालाही तेवढा प्रकाश, आणि जो घर मालक आपलं लाईट बिल भरतो त्यालाही तेवढाच प्रकाश। असं हे लाईटीप्रमाणे जगाचे जगद्गुरु संत तुकोबा राय, दीपकाच्या अंगी नाही तुझा भाव, चोरानी साव सारकाची। असे दयावंत दीन दयाळू असणारे जगद्गुरु तुकोबा राय, या तुकोबा रायावरती खूप मोठमोठे आघात आले, पण जेवढे आघात जेवढे संकट तुकोबा रायावरती आले त्या सर्व संकटाला तुकोबा राय सामोरे गेले, म्हणून आज अजरामर आहेत। विठ्ठल 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 विठ्ठल। कारण त्या गावामध्ये एक गरीबाची मुलगी गरिबीने गांजलेली, लहान वयामध्ये बाल विधवा झालेली, भाऊ भाऊजय पाहायला तयार नाही, आणि त्यावेळेला या मुलीने श्रीमंत शेठ सावकार पाटील यांच्या घरी कामाला राहिली। धुना भांडी शेण झाडून करत असताना आईन तारुण्यामध्ये आलेली ही मुलगी, पण हा शेठ सावकार जो होता पाटील, या पाटलाची या गरीबाच्या मुलीकडे पाहून आईन तारुण्यात असणारी ही मुलगी हिच्याकडे पाहिल्यानंतर झाली वाईट वासना, 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 वाईट वासना, झाली वाईट वासना, वाईट वासना, झाली वाईट वासना, झाली वाईट वासना, झाली वाईट वासना, झाली वाईट वासना। त्या गरीबाच्या मुलीकडे पाहून याची वाईट वासना झाली, आणि त्या दिवसापासून या गरीबाच्या मुलीला दिवस गेले। दिवस गेल्यानंतर या मुलीने विचार केला, भगवंता मी विधवा आहे, घरी मला कुणाचा आधार नाही, आणि ज्याचा गर्भ आहे हा श्रीमंत ग्रस्त आहे। एक दिवशी मुलीने आपलं घट्ट मन केलं आणि ज्याचा गर्भ होता त्यांना सांगितलं म्हणे पाटील,
आज 3 महिने होत आले म्हणे. ज्या दिवशी तुमची माझ्याबद्दल वाईट वासना झाली त्या दिवसापासून मला दिवस गेलेले आहेत आणि तुमच्या रक्ताचा अंकुल आज माझ्या पोटामध्ये वाढत आहे. असं म्हटल्यानंतर या श्रीमंताने सांगितलं, खबरदार म्हणे, आता माझं नाव घेतलं हे ठीक आहे, पण परत जर माझं नाव घेशील तर याची शिक्षा तुला चांगली मिळणार नाही. त्यावेळेला या मुलीने हात जोडले आणि विचारलं, पाटील, आता हा गर्भ पोटात आहे, पोट जर दिसू लागलं, मला जर विचारलं कुणी गर्भ कुणाचा आहे तर मी काय सांगू. असं म्हटल्यानंतर ज्याचा गर्भ होता त्या ग्रस्ताने सांगितलं, अगं वेडे म्हणे, आपल्या देहूमध्ये जो तुक्या आहे ना, गळ्यामध्ये माळ आहे, हातामध्ये चिपळ्या विणा घेतो, रात्रंदिवस त्या विठ्ठलाचं नाव घेतो म्हणे, त्या तुकारामाचं नाव सांग. असं म्हटल्यानंतर गरीबाची असणारी मुलगी आपल्या मनामध्ये म्हणू लागली, भगवंता, एकनिष्ठ दयावंत महान संत जगद्गुरु तुकोबाराय भोळे आहेत आणि या भोळ्या संतांचं मी नाव घेऊ कशी. हा गर्भ कुणाचा आहे जगाला जरी माहीत नसल पण माझ्या मनाला माहीत आहे. पाप झाले माझ्या हाती माझं मन साक्ष देती, माझं मन साक्ष देती, मन साक्ष देती, विचार केला की भगवंता पाप झाले माझ्या हाती माझे मन साक्ष देती, माझं मन साक्ष देत आहे की हा गर्भ आहे कुणाचा. जमलेल्या माझ्या भाविकांनो, या मुलीने मनाचा निर्धार केला की देवा, संत महात्म्यांना कलंक लावण्यापेक्षा आपला देह आपला जीव आपण या जगामध्ये ठेवायचा नाही. म्हणून त्या मुलीने मनात विचार केला, इंद्रायणीमध्ये आपण जीव द्यायचा आणि त्या ठिकाणी आपली जीवनयात्रा संपवायची आहे. त्यावेळेला ही मुलगी त्या इंद्रायणीवरती जीव देण्यासाठी निघाली आणि इंद्रायणीच्या कडेला जगद्गुरु तुकोबाराय एका शिळेवरती बसून भजन करत होते. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी जय जय रामकृष्ण हरी भजन करत बसलेले तुकोबाराय ही मुलगी जीव देण्यासाठी आली. विचार केला की आता मला या संत महात्म्यांचं दर्शन होत आहे, मरायच्या वेळेला का होईना पण माझ्या जीवनाचं सार्थक होणार आहे. म्हणून ही मुलगी गेली शिळेवरती बसलेले जगद्गुरु तुकोबाराय तुकोबारायांचं दर्शन घेतलं. तुकोबारायांनी या मुलीकडे पाहिलं पण तुकोबाराय काही बोलले नाही. इंद्रायणीच्या कडेला गेली आणि पाण्यामध्ये उडी टाकणार एवढ्यात आवाज दिला, बाळ थांब म्हणे काय करतील. असा आवाज कानावर आल्यानंतर मुलगी पाठीमागे फिरली, तुकोबारायांचे पाय धरले आणि सांगितलं, महाराज मला अडवू नका. तुकोबारायाने विचारलं, बाळ, जीव कशासाठी देती, देव दे जीव देणं हे चांगलं नाही. असं म्हटल्यानंतर या मुलीने सांगितलं की महाराज मी गरोदर आहे, ज्या श्रीमंत पाटलाच्या घरी मी धुना भांडी करायला राहिले त्यांची माझ्यावरती वाईट वासना झाली, मला दिवस गेलेले आहेत आणि मी त्यांना विचारलं की आता उद्या नाव सांगू कुणाचं, त्यावेळेला त्यांनी मला तुमचं नाव सांगायला सांगितलेलं आहे. तुम्ही निष्कलंकी आहात, तुमचं नाव सांगायचं कसं. विठ्ठल 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 आणि त्या वेळेला तुकोबाराय म्हणाले, बाळ, तुझ्या पोटामध्ये गर्भ आहे ना, माझं नाव सांगितल्यानंतर तुझा आणि त्या बाळाचा जीव जर वाचणार असेल तर जीव देऊ नको. उद्यापासून गावात जर तुला कोणी विचारलं गर्भ कुणाचा आहे तर तुकारामाचा आहे म्हणून सांग. त्यावेळेला ही मुलगीला आनंद झाला. मुलगी गावामध्ये आली, पोट दिसायला सुरुवात झाली. गंगूबाई म्हणती, बाई तू विधवा आहेस, गर्भ कुणाचा, तुकारामाचा. सकूबाई म्हणती, बाई तू गरोदर आहेस, गर्भ कुणाचा, तुकारामाचा. संपूर्ण गावामध्ये बोंबाबोंब झाली. जमलेल्या माझ्या भाविकांनो,
आता जे नक्त असतं ते नक्त कधी राहत नाही बरं का, त्याला वाटतं माझ्या नाकाला खूप शेंड आहे. ज्याचा गर्भ होता या पाटलाने चावडी पुढे मीटिंग घेतली आणि दिहू गावामध्ये दौंडी दिली की स्वतःला संत म्हणून घेणारा तुकाराम याच्या मुळे गरीबाची मुलगी गरोदर राहिलेली आहे. हे ज्या वेळेला देहू मध्ये बातमी पसरली जे तुमच्या सारखे भाविक लोक होते हे म्हणू लागले तुकोबाच्या हातून असं कधी होणार नाही. जे दुष्ट होते त्या काळात ते म्हणे स्वतःला संत म्हणून घेतो पण त्यांनी वाईट कर्म केलेलं आहे. कारण हे जग असं आहे महाराज, कुणी चांगलं म्हणतं आणि कुणी वाईट म्हणतं. कुणाच्या मनात चांगली कल्पना येते कुणाच्या मनात वाईट कल्पना येते. जन सराट्याचा काटा ठरवलं म्हणे असं करा या तुकारामाला शिक्षा झाली पाहिजे. श्रीमान राजे शिवाजी महाराजांना ही बातमी गेली. शिवाजी महाराज आपली तलवार घेऊन देहू मध्ये आले आणि जमलेल्या माझ्या भाविकांनो जगद्गुरु तुकोबारायांचे एवढे हाल त्या देहू मध्ये झाले. महाराजांना गाढवावरती बसवलं आणि धिंड काढायची ठरवली लाखो लोक पाहण्यासाठी. पण तुकोबाराय मनामध्ये दुःखी झाले नाही, आनंदाने तुकोबाराय त्या गाढवावर बसले. आणि ज्या महामूर्खाचा हा गर्भ होता त्यांनी तुकोबाला विचारलं काय म्हणे तुकाराम बरं वाटतं का आता. असं म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांनी हात जोडले त्या ग्रस्ताला आणि सांगितलं पाटील माझ्या लग्नात सुद्धा असा सोहळा झाला नव्हता हो, पण तुमचे पाय भासतात तुमच्या पायात पायतण नाही याचं मला दुःख वाटत आहे. जमलेल्या माझ्या भाविकांनो एवढा आघात आपल्यावर येऊन सुद्धा त्या ग्रस्ताचा एवढा प्रेमाने तुकोबाराय त्याच्याशी बोलतात असा संत परत पृथ्वीवर होणे नाही. विठ्ठल 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 चावडी समोर मिरवणूक आली आणि आल्यानंतर शिवाजी राजांनी तलवार काढली की घोर अन्याय तुकारामाकडून झालेला आहे. आणि तलवार काढल्याबरोबर रामदास स्वामींनी सांगितलं शिवबा थांब म्हणे काय करतोस, माझ्या तुकारामाकडून अशी गोष्ट कधी होणार नाही. त्यावेळेला रामदास स्वामींनी तुकोबारायांना विचारलं तुकोबा खरं सांगा म्हणे हा गर्भ तुमचा आहे का. जमलेल्या माझ्या भाविकांनो आपल्यावर अशी वेळ आली असती तर आपण कधी अंगाला सुद्धा लावून घेतलं नसतं. पण जगाचे जगद्गुरु तुकोबाराय रामदास स्वामींनी सांगितलं गर्भ तुमचा आहे का. त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणू लागले स्वामी तुम्ही मला विचारता ही गोष्ट खरी आहे पण गर्भ त्या माऊलीच्या पोटामध्ये आहे आणि हा गर्भ आहे का कुणाचा हे मला कसं सांगता येईल. तेव्हा तुमची जर इच्छा असेल तर तो गर्भ सांगेल मी कुणाचा आहे. असं म्हटल्यानंतर जमलेल्या माझ्या भाविकांनो त्या बाईच्या पोटामध्ये असणारा गर्भ त्या बाळाला नमस्कार केला तुकोबारायांनी आणि विचारलं बाळा कुणाचा आहेस तू. तीन वेळा तुकोबारायांनी विचारल्यानंतर चौथ्या वेळेला त्या बाईच्या पोटातला गर्भ बोलला की महाराज मी तुमचा नाही या गावामध्ये आहे या दुष्ट पाटलाचा आहे. विठ्ठल 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 असं म्हटल्यानंतर ज्याचा गर्भ होता तो पाटील काळा ठिकूर पडला. सैरा वैरा पळायला लागल्यानंतर शिवाजी राजांच्या शिपायांनी धरून तुकोबारायांच्या समोर आणलं आणि शिवाजी महाराजांनी विचारलं महाराज तुकोबाराय क्षमा करा मला या दृष्टाचा गर्भ आहे आणि तुम्हाला मी शिक्षा देण्यासाठी आलो
पण मला क्षमा करा, या ठिकाणी म्हणे या पाटलाला आता काय शिक्षा द्यायची ही तुम्ही सुचवा. असं म्हटल्यानंतर तुकोबारायणे सांगितलं, शिवबा मला अगोदर वचन द्या. शिवाजी राजांकडून वचन घेतलं. जमलेल्या माझ्या भाविकांनो, आपल्यावर जर अशी वेळ आली असती आणि आपल्याला जर कोणी विचारलं असतं की या ठिकाणी याला शिक्षा काय द्यायची, त्यावेळेला आपण जर त्या जागेवर असतो तुकोबारायांच्या, तर आपण सांगितलं असतं की महाराज याला लगेच फाशी द्या. पण जगद्गुरु तुकोबाराय संत दयाळ दयाळ करती सर्वांचा संभाळ. तुकोबारायांनी सांगितलं, शिवबा यांना एकच दंड द्या म्हणे, यांना एकच शिक्षा द्या. ज्याने हा अन्याय केलेला आहे त्याच्याकडून परत असा अन्याय होऊ नये म्हणून यांना पाच गावला इनाम द्या म्हणे. विठ्ठल 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 असे हे जगाचे जगद्गुरु संत तुकोबाराय दयावंत होते, दिनाचे सागर होते. आणि त्या तुकोबारायांचा अभंग गाथा महान श्रेष्ठ आहे. आता यावर्षी त्रिशतक उत्तर तुकोबारायांना जाऊन 350 वर्ष पूर्ण झाली. यावर्षी देहूच्या बिजेला आणि तुकोबारायांचा जरूर सोळा पहा. तुकोबाराय तुमच्या माझ्या सामान्य बहुजनाचे संत आहेत. हे तुकोबाराय दयावंत होते. तुकोबारायांचा अभंग गाथा आज पाचवा वेद आहे, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी केली, पण गीतेचा आधार आहे. संस्कृत असणारी गीता ती ज्ञानेश्वरीमधून प्राकृत करून दाखवली. पण माझ्या तुकोबारायांचे अभंग असे आहेत की पहिल्यापासून शेवटपर्यंत कुठलाही कशाचाही आधार नाही. आणि तुकोबाराय आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतात, वेदाचा तो अर्थ आम्हाशी चढावा आणि हे राणी वावा भार माता, हे राणी वावा भार माता, तुकोबारायासारखा आता तुम्हाला मला वागता येणार नाही. पण आतापर्यंत अनेक महाराजांची तुम्ही कीर्तन ऐकलेले आहेत. तुकोबारायांचं देहू गाव माझी जन्मभूमी आहे. त्या देहूमध्ये एका गरीब घराण्यामध्ये मी जन्माला आले. आईचं नाव साळूबाई, वडिलांचं नाव रामभाऊ कृष्णा पिंजण. या पिंजण घराण्यामध्ये गरीब घरामध्ये माझा जन्म झाला. पण जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपा आशीर्वादाने आणि माझे स्वामी गहिणीनाथ देशमुख यांच्या गुरुप्रसादामुळं आज कॅशेटला शांताबाई महाराज देहूकर म्हणून प्रसिद्ध झाले. ही संत कृपा आहे, संत कृपा झाली इमारत फळाली, इमारत फळाली. म्हणून तुम्हाला एक सर्व श्रोते मंडळींना विनंती आहे, कीर्तन ऐकणाऱ्यांना, की तुकोबारायासारखं आपल्याला एवढं नाही जमणार. पण तुमचा एखादा दुश्मन आहे, त्याला दुसरा माणूस मारायला लागलेला आहे, त्याला तुम्हाला सोडवायला जायचं नाही ना, तर जाऊ नका. पण जो मारून माणूस तुमच्या दुश्मनाला मारतो, लांबून त्याच्याकडे पाहून त्याची गंमत पहा. पण जो माणूस त्याला मारतो त्याच्या हातामध्ये काठी तरी नेऊन देऊ नका, एवढा तरी उपकार करा. विठ्ठल 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 विठ्ठल. तुमचा दुश्मन आहे, त्याच्या घराला आग लागलेली आहे, तुम्हाला विझवायला जायचं नाही ना, जाऊ नका. तुकोबारायने एवढं आघात सहन केलं, आपल्याला तेवढं नाही जमणार. दुश्मनाच्या घराची आग विझू नका. बाजूला उभे राहून पहा, त्याच्या घराकडे पाहून हसा. चांगलं पेटलंय असंच पेटलं पाहिजे मनात म्हणा. पण जे पेटलेलं घर आहे त्यावरती रॉकेल तरी ओतू नका, एवढा तरी उपकार करा. विठ्ठल 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 विठ्ठल. तुमचा दुश्मन आहे, खड्ड्यात पडलेला आहे आणि तो तडफड तडफड करू लागलेला आहे, मला वरती घ्या. तो तुमचा दुश्मन आहे, नाही तुम्हाला त्याला वरती घेता आला तर वरती घेऊ नका. त्याच्याकडे पाहून हसा. बरा खड्ड्यात पडलेला आहे असाच मर म्हणा. पण जो खड्ड्यात पडलेला आहे त्याच्यावर माती तरी लोटू नका, एवढा तरी उपकार करा. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबारायांचा अभंग, तुकोबारायांचं चरित्र या ठिकाणी कॅशेट रूपामधून तुम्हाला ऐकायला मिळालं. पहिलं आषाढी वारीच्या अगोदर कॅशेट झालं, चुकलिया वर्म फेरा पडे. आणि आत्ता एकदम 3 कॅशेट झालेले आहेत. धन्य भाग्याचे आहे व
संत तुकोबा राय आणि निळोबा राय आणि तुकोबा राय हे केशे ज्यांनी काढलेलं आहे फाउंटन कंपनी, त्या फाउंटन कंपनीमध्ये ज्यांनी आम्हाला हे कीर्तन करण्याची संधी दिली आमचे कांतीभाई कुलकर्णीभाई आणि त्याचप्रमाणे रणजित भाऊ आणि ज्या ठिकाणी हे कॅशेट रेकॉर्डिंग करतात ते आमचे शीतल भाऊ यांनी यांच्या सहकार्यामुळं हा कीर्तनाचा कार्यक्रम सर्वत्र तुम्हाला ऐकायला मिळत आहे. जमलेल्या माझ्या भाविकांनो, आपले कुठेही वाम मार्गाला पैसे जातात पण एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा प्रत्येकाने एक एक कॅशेट जर भगवंताचं ऐकलं तर तुमचा उद्धार होणार आहे. माझं नाव हरिभक्त परायण शांताबाई गैणनाथ देशमुख देहूकर, देहू गाव माझं जन्मभूमी आहे पण पंढरपुरामध्ये माझे गुरु माऊली संत गुलाबबाबा यांच्या नावाने आम्ही आश्रम बांधलेला आहे. आमचं वास्तव्य सध्या पंढरपुरामध्ये आहे. आमच्या मठामध्ये असणारे सेवाधारी मंडळी आमचे हरिभक्त परायण गैणीनाथ महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण आमचे सोनार महाराज, हरिभक्त परायण साहेबराव मृदुंगाचार्य, हरिभक्त परायण रामदास रणदिवे फलटणकर आणि कीर्तनाची साथ हरिभक्त परायण काशीबाई महाराज, हरिभक्त परायण मंदाबाई महाराज आणि आशाताई देशमुख. असा हा कीर्तनाचा संच या ठिकाणी कीर्तन सादर झालेला आहे. बोला पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ.